मला अतिशय आनंद आहे की आज दोन्ही अतिशय अर्थपूर्ण मिनिंगफुल अशा प्रकारचे एमओयू आपण केले आहेत. आणि मागच्या काळात आपण जलसंधारणाकरता जे जनआंदोलन उभं केलं ते आपल्यासारख्या लोकांमुळेच उभे राहिलंय आणि सस्टेनही होत आहे. मला या ठिकाणी मेन्शन करताना आनंद वाटतो की टाटा मोटर्स असेल किंवा नाम फाउंडेशन असेल यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं काम हे अतिशय चांगलं आहे, सुंदर आहे, अद्वितीय अशा प्रकारचं काम आहे. आणि हे काम सातत्याने करावं लागतं. शेवटी जलसंधारणाचं जे काम आहे एकदा केलं आणि सोडून दिलं असं चालत नाही, तर त्याकडे थोडं सातत्य ठेवावं लागतं. पण एकदा काम झालं की कमी एफर्टमध्ये आपण जास्त पाणी अडवू शकतो, जास्त वॉटर टेबल चांगला ठेवू शकतो आणि एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः आता पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहतो आहोत की भरपूर पाऊस पडतो पण तरी देखील दुष्काळ असतो, भरपूर पाऊस पडतो तरी देखील टँकर्स लागतात कारण वॉटर स्ट्रक्चर्स त्या प्रकारचे तिथे नाही आहेत. तिथले जिओग्राफी आणि जिओलॉजी दोन्ही अशी आहे की तिथे जाणीवपूर्वक पाणी अडवलं तरच आपण तिथे पाणी हे अडवू शकतो. म्हणून मला असं वाटतं की हा अतिशय चांगला उपक्रम आहे. पालघर जिल्ह्यात जे मागच्या वर्षी केलं आता 7 जिल्ह्यांमध्ये हे काम आपण या ठिकाणी करतोय, त्यामुळे खरोखर मला अतिशय त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि दुसरा जो आपला एमओयू या ठिकाणी झालाय बायफ सोबत तो मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा एमओयू आहे कारण आदिवासी घटकांना आपण जमिनी दिल्या पण त्याच्यानंतर उपयोग त्याचा नेमका काय आहे. परवा एक कार्यक्रम आम्ही केला, तो कार्यक्रम असा होता की पूर्वी कधीतरी कातकरी समाजातल्या लोकांना जमिनी दिल्या होत्या, त्यांच्या जमिनी सावकारांनी बळकावून टाकल्या, जमिनी असून ते बेघर होते, जमिनी असून ते शेतमजूर होते. परवा अशा 17 कुटुंबांच्या जमिनी आम्ही त्यांना परत दिल्या. आता अशा कुटुंबांना जर आपण त्यांच्या जमिनी शेतीयोग्य करून त्याच्यामध्ये नीट त्यांच्याकडनं शेतीचे प्रयोग करून घेतले, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की बायफने इतके चांगले शेतीतले प्रयोग केलेले आहेत की ज्याचा मला असं वाटतं ज्याला सस्टेनेबिलिटी आपण म्हणतो ते आपल्याला शेतीमध्ये त्या माध्यमातून निश्चितपणे पाहायला मिळते. आणि म्हणून हा देखील एमओयू अतिशय महत्वाचा आहे असं माझं मत आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः इंटरेस्ट घेतलेला आहे त्यामुळे मला विश्वास आहे की आपण हे जे 51,000 लाभार्थी आहेत हळूहळू या सगळ्यांपर्यंत पोहोचू, या सगळ्यांना एंगेज करू, यांच्या सगळ्यांकडे असलेल्या जमिनीचा मिनिंगफुल उपयोग करून त्यांचंही चरितार्थ झालेला आणि परत 2 पैसे त्यांना योग्य प्रकारे मिळतील अशा प्रकारचा आपल्याला विकास हा त्या ठिकाणी करता येईल. म्हणून मी खरं म्हणजे आज हा जो आपला जलसंधारण विभाग आहे, मंत्री आहेत, सचिव आहेत, दोघांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो. यावर्षीचं टार्गेट एक मोठं टार्गेट आमच्या विभागाने घेतलेलं आहे पण मला विश्वास आहे की ज्या प्रकारे आता लोकांची मानसिकता तयार झाली आहे महाराष्ट्रामध्ये त्या मानसिकतेमुळे निश्चितपणे आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येतील. परवा आम्ही जलरथांचं उद्घाटन केलं आणि आता प्रत्येक तालुक्यापर्यंत गावापर्यंत जलरथ चाललाय आणि पुन्हा एक अवेअरनेस कॅम्पेन हा मोठा आपण लोकांमध्ये तयार करतो आहोत. तर मला असं वाटतं की निश्चित त्याचा आपल्याला एक फायदा होईल. मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, जिल्हाधिकारी आणि त्यांची टीम असेल, जलसंधारण विभाग आणि त्यांची टीम असेल. आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही उल्लेख केला करंजे प्रियाने, खरंच मागच्या काळामध्ये सातत्याने जलसंधारणाच्या संदर्भात वेगवेगळे निर्णय झाले पाहिजेत किंवा त्या संदर्भात त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, त्याच्यात काही अडचणी असतील तर पुन्हा निर्णय बदलवून घ्यायचे, असं एक सातत्यपूर्ण काम झालंय. त्याच्यामुळे एक चांगली एंगेजमेंट या ठिकाणी तयार झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तसं मी कधी माझ्या ऑफिसचं अभिनंदन करत नाही पण आमचे सचिव परदेशी साहेब आणि प्रिया यांचे मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. भरपूर काम आपल्याला करायचंय आणि आता टाटाचं पुढच्या वर्षीचं टार्गेट 1,000 वरच आहे, त्याची तयारी टाटाने करावी अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.